चालणारे दोन पाय किती समजदार असतात ना पुढच्याला गर्व नसतो आणि मागच्याला कमीपणा नसतो कारण त्यांना माहीत असतं हे क्षणात बदलणारं असतं गुड इव्हनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलातला एक महत्वाचा घटक घेणार आहोत आणि तो म्हणजे महाराष्ट्रातील जे प्रशासकीय विभाग आहेत जिल्हे आहेत आणि तालुके आहेत तर त्यांची एक मजेशीर आणि सोपी अशी ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि ज्याला आपण म्हणतो वॉरियर मेथड ऑफ स्टडी तर त्या मेथडने आज आपण आजचा टॉपिक जो आहे तो कम्प्लीट करणार आहोत ओके सो आय थिंक एव्हरी इज रेडी आपण लेक्चरला सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा तर महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग किती आहेत आणि कोणते आहेत हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे कारण आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा जर विचार केला आपण तर आयोगाने आतापर्यंत कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये कोणते जिल्हे आहेत या प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे त्याचबरोबर एखाद्या प्रशासकीय विभागाचा नकाशा देऊन हा प्रशास हा कोणता प्रशासकीय विभाग आहे किंवा हे कोणतं मुख्यालय आहे कोणतं जिल्ह्याचं ठिकाण आहे अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जे महाराष्ट्राचे सहा प्रशासकीय विभाग आहेत ते सहा प्रशासकीय विभाग त्यांच्यामध्ये किती जिल्हे आहेत त्यामध्ये किती तालुके आहेत क्षेत्रफळानुसार त्यांचा क्रम काय आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये असणारे छत्तीस जिल्हे जे आहे त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या किती आहे हा सगळा घटक जो आहे तो आज आपण कम्प्लीट करणार आहोत आणि तोही अगदी सोप्या अशा ट्रेकच्या माध्यमातून सो हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पहा तुम्ही नक्की एन्जॉय कराल ओके तर सगळ्यात पहिल्यांदा आपण महाराष्ट्राचे जे सहा प्रशासकीय विभाग आहेत ते कोणते हे पाहून घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये दिसू शकतो तो आहे कोकण विभाग ओके जिथे आपल्याला सात जिल्ह्यांचा समावेश असलेला आढळतो त्यानंतर हा आहे नाशिक विभाग जो येलो कलरमध्ये दाखवलेला आहे ओके त्यानंतर इथे आहे पुणे विभाग जो आपल्याला ग्रीन कलरमध्ये दिसतो त्यानंतर इथे आहे औरंगाबाद विभाग इथे आहे अमरावती विभाग आणि हा आहे नागपूर विभाग ओके सो जी मी नावं सांगितली ती तुम्हाला इथे दिसत असतील सूचीमध्ये तर याच जिल्ह्यांच्या ठिकाणी या प्रशासकीय विभागाचं जे मुख्यालय आहे ते आहे ओके सो so, याच्यामध्ये अमरावती आणि नागपूर या दोन विभागांचा जर आपण विचार केला तर हा पूर्ण भाग जो आहे तो आपण विदर्भ म्हणून ओळखतो आता हे कशासाठी मी सांगते कारण कदाचित विदर्भामध्ये कोणत्या प्रशासकीय विभागांचा समावेश होतो असा एखादा प्रश्न बनू शकतो कारण सध्या विदर्भाची जी स्वतंत्र विभागात विदर्भाची जी मागणी आहे ती आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी ही मागणी होत आहे त्यामुळे अमरावती आणि नागपूर हे दोन विभाग आपल्यासाठी महत्वाचे आहेत आता याचा अभ्यास करताना आपल्याला हेही पाहायचं आहे की कोणत्या विभागामध्ये किती जिल्हे आहेत ओके सो कोकण विभागाचा जर आपण विचार केला तर इथे एकूण आपल्याला सात जिल्हे पाहायला मिळतात ठाणे पालघर मुंबई उपनगर मुंबई त्यानंतर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग त्यानंतर पुणे विभागामध्ये आपल्याला पाच जिल्हे पाहायला मिळतात पुणे सातारा सोलापूर सांगली आणि कोल्हापूर नाशिक विभागामध्ये सुद्धा पाच जिल्हे आहेत नाशिक नंदुरबार धुळे जळगाव आणि अहमदनगर त्यानंतर अमरावती विभागामध्येही पाच जिल्हे आहेत अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण सहा जिल्हे आहेत नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली आणि सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग म्हणजे औरंगाबाद प्रशासकीय विभाग जिथे आपल्याला एकूण आठ जिल्हे पाहायला मिळतात औरंगाबाद जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर आणि उस्मानाबाद ओके सो आता हे जे प्रशासकीय विभाग आहेत तर या प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत आणि किती तालुक्या आहेत ते आपण एकदा पाहूयात आत्ता जस्ट आपण पाहिलं की कोकणामध्ये सात जिल्हे आहेत अमरावतीमध्ये पाच आणि नागपूरमध्ये सहा आहेत कोकणामध्ये जर आपण तालुक्यांचा विचार केला तर एकूण पन्नास तालुक्या आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळतात काही ठिकाणी तुम्हाला सत्तेचाळीस हा नंबर पाहायला मिळेल कारण मुंबई उपनगरमध्ये असणारे तीन जे तालुके आहेत ते प्रशासकीय सोयीसाठी निर्माण करण्यात आलेले आहेत त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातील जर तालुक्यांची संख्या विचारली तर काही ठिकाणी तुम्हाला तीनशे पंचावन्न हा आकडा पाहायला मिळेल तर काही ठिकाणी तीनशे अठ्ठावन्न हा आकडा पाहायला मिळेल सो ज्यावेळेला तुम्हाला प्रश्न आलेला असेल तर प्रश्नामध्ये तुम्ही अगोदर ऑप्शन चेक करा आणि जर समजा ऑप्शनमध्ये तुम्हाला हे दोन्ही नंबर दिसले तर मग तुम्ही व्यवस्थित प्रश्न रीड करा तिथे तुम्हाला कुठेतरी असं मेन्शन केलेलं असेल की मुंबई उपनगर सहित किंवा मुंबई उपनगर सोडून ओके तर त्याच्यानुसार तुमचं आन्सर जे असेल ते ठरेल मग कोकणामध्ये एकूण पन्नास तालुके आहेत अमरावती या विभागामध्ये छप्पन्न तालुक्या आहेत तर ता नागपूरमध्ये चौसष्ट तालुक्या आहेत क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जो प्रशासकीय विभाग आहे तो आहे कोकण तीस हजार सातशे एकोणतीस चौरस किलोमीटर एवढं कोकणाचं क्षेत्रफळ आहे अमरावतीचं सेहेचाळीस हजार सत्तावीस एवढं क्षेत्रफळ आहे आणि नागपूरचं एक्कावन्न हजार तीनशे सत्त्याहत्तर चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ आहे पुणे जिल्ह्यामध्ये सॉरी पुणे प्रशासकीय विभागामध्ये पाच जिल्हे आहेत आणि अठ्ठावन्न तालुके आहेत आणि याचं क्षेत्रफळ आहे सत्तावन्न हजार दोनशे पंचाहत्तर चौरस किलोमीटर नाशिकमध्ये पाच जिल्हे आहेत चोपन्न तालुके आहेत आणि सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे औरंगाबादमध्ये क्षेत्र आठ जिल्हे आहेत शहात्तर तालुके आहेत आणि चौसष्ट हजार आठशे तेरा चौरस किलोमीटर हे त्याचं क्षेत्रफळ आहे आता तुम्ही म्हणाल की मॅम नुसते आकडेवारी सांगतात आणि हे आकडे कसे लक्षात ठेवणार तर जास्त टेन्शन नका घेऊ मी तुम्हाला लगेच सांगणार आहे की आकडे कसे लक्षात ठेवायचे क्रम कसा लक्षात ठेवायचा ओके तर आपण पाहूयात पुढची ट्रिक आपली क्षेत्रफळानुसार जो क्रम आहे तो आपल्याला म्हणजे जे प्रशासकीय विभाग आहेत सहा त्यांचा आपल्याला क्षेत्रफळानुसार उतरता क्रम कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे सगळ्यात जास्त क्षेत्रफळ आहे औरंगाबाद त्यानंतर नाशिक त्यानंतर पुणे त्यानंतर नागपूर अमरावती आणि कोकण तर यासाठी तुम्ही एक सद साधं सरळ वाक्य लक्षात ठेवू शकता रंगीत नाकाचा पुण्याचा नाग अमर झाला कोकणात रंगीत नाकाचा पुण्याचा नाग अमर झाला कोकणात रंगीत म्हणजे रंग फॉर औरंगाबाद नाग इथे नाशिक त्यानंतर पुण्याचा म्हणजे पुणे नाग म्हणजे नागपूर अमर म्हणजे अमरावती आणि कोकण म्हणजे कोकण ओके सो so, या पद्धतीने तुम्ही सहा प्रशासकीय विभाग त्यांच्या क्षेत्रफळाच्या उत्तरत्या क्रमानुसार लक्षात ठेवू शकता त्यानंतर आता इथे जर तुम्हाला मॅप विचारला म्हणजे आयोगाने आय थिंक दोन हजार एकोणीसच्या एक्झाम मध्येच औरंगाबाद विभागाचा जो औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा जो मॅप होता तो दिलेला होता आणि औरंगाबाद जे जिल्ह्याचं ठिकाण आहे तिथे एक सर्कल केलेलं होतं आणि प्रश्न विचारलेला होता की हे हा जो नकाशा आहे तो कोणत्या प्रशासकीय विभागाचा आहे आणि वर्तुळाने दाखवलेलं कोणतं मुख्यालय आहे तर बरोबर जोडी ओळखायला सांगितलेली आणि खाली मग परत चार ऑप्शन होते तर तो औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा मॅप होता त्यामुळे आपण एक्सपेक्ट करू शकतो की आपल्याला इतर जे प्रशासकीय विभाग आहेत त्यांचे सुद्धा मॅप विचारले जाऊ शकतात आणि ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत तर मग त्यांचा आकार तरी ऍटलीस्ट आपल्याला माहिती पाहिजे की त्यांचा शेप कसा दिसतो ओके तर ते आपण पाहणार आहोत कोकण सगळ्यांना लक्षात राहतो कारण तो किनारपट्टीला म्हणजे पश्चिम भागाला आहे आणि किनारपट्टी आहे सो हा जो निमूळता किंवा चिंचोळा भाग आहे त्याला आपण कोकण असं म्हणतो तो कोकण प्रशासकीय विभाग जो आहे तो लक्षात ठेवण्यासाठी जास्त काही अवघड नाही ओके त्यानंतर जर तुम्ही पुणे विभागामध्ये आला तर हा आहे पुणे विभागाचा मॅप म्हणजे हा जो एवढा भाग तुम्हाला व्यापलेला दिसतो तो पुणे विभागाचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता जर तुम्ही म्हणजे जर लक्षात ठेवायचं असेल तर कसं लक्षात ठेवायचा मॅप ते मी सांगते जर तुम्ही पुणे विभागाचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला हा जो आकार आहे तो एखादा टोपी सारखा दिसेल जी की आपण हिवाळ्यामध्ये वापरतो ओके सो पुण्याचा जो आकार आहे तो एखादा टोपी सारखा आहे आता हे कसं लक्षात ठेवायचं कोणाच्याही भावना दुखवण्याचा माझा हेतू नाही पण तुम्ही असं जे आपण पुणेरी पगडी जे म्हणतो तर याला तुम्ही पुणेरी पगडी असं म्हणू शकता किंवा पुणेरी टोपी असं म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता म्हणजे पुणे प्रशासकीय विभागाचा आकार जो आहे तो कसा आहे टोपी तो सारखा आहे त्यानंतर नाशिक आणि औरंगाबाद आता नाशिक जर तुम्ही पाहिलं तर नाशिकमध्ये कुंभ मेळावर तो तुम्हाला माहित असेल प्रसिद्ध असं ते ठिकाण आहे किंवा त्र्यंबकेश्वर हे जे ठिकाण आहे तर ते आपण थोडंसं धार्मिक स्थळ म्हणून ओळखतो मग आता नाशिकमध्ये तिथे काय होईल तर ते धार्मिक स्थळ आहे म्हणजे आपण ज्याला म्हणजे जिच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहेत असं आपण गायीला मांडतो बरोबर तर जर तुम्ही व्यवस्थित इथे पाहिलं तर तुम्हाला इथे गाईचा जो अर्धा भाग आहे तो दिसत असेल म्हणजे जर तुम्ही तसं ऑब्झर्वेशन केलं तर हे आहे गाईचं तोंड आणि हे आहेत गाईचे पुढचे दोन पाय ओके सो थोडस म्हणजे इमॅजिनेशन इथे वापरावं लागेल आपल्याला कारण हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला सो नाशिकचा आकार कसा आहे गाईचं जे तोंड आहे त्याच्यानुसार आहे तर समोर इथे तुम्हाला हा तोंडाचा आकार दिसत असेल आणि इथे समोरचे दोन पायगाईचे दिसत असतील म्हणजे अर्धी गाई म्हणजे कुठली तर नाशिक त्यानंतर औरंगाबाद ह्याचं माप खूप छान आहे औरंगाबाद म्हणजे तुम्ही लहानपणापासून जे गाणं पाहिलं असेल ससा तो ससा दिसतो कसा तर आता आपल्याला आहे ससा तो ससा दिसतो कसा औरंगाबाद जसा ओके तर इथे तुम्हाला सशाचे तोंड दिसत असेल हे सशाचे पाय आहेत आणि ही सशाची शेपूट आहे ओके थोडस व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा तुम्हाला लगेच दिसेल म्हणजे जसं आपण आकाशामध्ये चंद्र पाहतो आणि चंद्रामध्ये वेगवेगळे आकार आपण शोधत असतो ट्रिक आपल्याला इथे अभ्यासामध्ये वापरायचे आहे ओके तर जर तुम्ही नाशिक पाहिलं तर तुम्हाला गाईचं तोंड दिसत असेल औरंगाबाद पाहिलं तर तुम्हाला ससा दिसत असेल हे सशाचं तोंड त्यानंतर हे सशाचे पाय आणि इथे सशाचे शेपूट आणि हे सस जो ससा आहे त्याचं शरीर ओके त्यानंतर पुढचे दोन जिल्हे आहेत अमरावती आणि नागपूर आता इथे कसं इमॅजिन करायचं अमर नावाचा एक मुलगा आहे आणि त्यांनी एक डॉगी पाळलेला आहे ओके एक कुत्रा त्यांनी पाळलेला आहे आणि तो कुत्रा जो आहे तो इथे तुम्हाला दिसत असेल भुंकत आहे ओके हे त्याचं तोंड आहे हे त्याचे दोन काण आहेत ओके हे आहे कुत्र्याचं तोंड म्हणजे अमरच्या कुत्र्याचं तोंड म्हणजे अमरावती प्रशासकीय विभागाचा मॅप व्यवस्थित थोडं ऑब्झर्वेशन करा तुम्हाला त्याच्यामध्ये ते इमेजेस दिसतील की इथे तुम्हाला दिसत असेल हे कुत्र्याचं तोंड आहे जो तो भुंकत आहे आणि इथे आहेत कुत्र्याचे दोन काण आणि हा कोणाचा कुत्रा आहे अमरचा आहे म्हणजे अमरावती विभागाचा जो नकाशा आहे तो कसा आहे कुत्र्याच्या तोंडाप्रमाणे आहे आता येतो आपला नागपूर आता नागपूरमध्ये नाग हा शब्द आहे बरोबर आता खरं तर हा नाग असायला पाहिजे पण आपल्याकडे नाग नाही आहे आपला नाग कोणासारखा दिसतोय माशासारखा दिसतोय ही आहे माशाची शेपूट हे माशाचे पर आणि हा माशाचं हे माशाचं तोंड ओके थोडं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा या इमेजेस तुम्हाला ॲटोमॅटिकली त्याच्यामध्ये दिसतील ओके सो आपण जे आत्ता विभाग पाहिले सगळ्यात पहिल्यांदा कोकण निमुळता आणि चिंचोळा असा भाग पुणे म्हणजे पुणेरी टोपी आपण म्हणू शकतो त्यानंतर नाशिक नाशिकमध्ये आपण गाईचं तोंड पाहिलं औरंगाबाद सशासारखा आकार पाहिला अमरावती अमरचा कुत्रा जो भुंकत आहे कोणावरती या नागपूरच्या माशावरती ओके आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये किती तालुक्या आहेत तर आता सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग आपण पाहिला की औरंगाबाद आहे औरंगाबादमध्ये जिल्ह्यांची संख्या ही जास्त आहे म्हणजे ऑब्व्हियसली तालुक्यांची संख्या ही औरंगाबादमध्ये औरंगाबादमध्ये जास्त असणार ओके तर औरंगाबादमध्ये सर्वात जास्त तालुके म्हणजे किती शहात्तर तालुके आहेत तर आता हे सगळ्यात मोठा नंबर जो हो आहे तो औरंगाबादचा आहे त्यामुळे तिथे आपण काही ट्रिक वगैरे वापरणार नाही जर तुम्हाला नागपूर विभाग आठवत असेल तर नागपूर विभागामध्ये विभागा आपण पाहिले होते एकूण सहा जिल्हे ओके सहा जिल्हे आणि या सहाच्या पुढे आपल्याला फक्त चार हा नंबर टाकायचा आहे झाले चौसष्ट तालुके ओके नागपूर जिल्ह्यामध्ये सहा जिल्हे आहेत आणि चौसष्ट तालुके आहेत आणि आता बाकीचे चार विभाग राहिले त्यांचं जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर कोकणमध्ये आहेत पन्नास तालुके तिथून तुम्ही जर पुढे गेलात तर पुढे आहेत चोपन्न ना तालुके नाशिकमध्ये तिथून पुढे गेलात तर तुम्हाला अमरावतीमध्ये सापडतात छप्पन्न तालुके आणि नंतर इकडे आलात तर पुण्यामध्ये आहेत अठ्ठावन्न तालुके म्हणजे हा एक चढता क्रम तुम्हाला दिसेल पन्नास चोपन्न छप्पन्न आणि अठ्ठावन्न आता तुम्ही म्हणाल की हे कसं लक्षात ठेवायचं तुम्ही दोन वेळा जरी हा व्हिडिओ पाहिलात ना आणि एवढी क्लिप जर पाहिली ना तरी हे तालुके तुमच्या ॲज इट इज लक्षात राहतील कारण इथे नागपूरमध्ये सहा जिल्हे आणि चार तालुके सो हा चौसष्ट नंबर लक्षात राहतो औरंगाबाद तर आपण विसरतच नाही कारण सर्वात जास्त तालुके तिथेच आहेत आणि बाकी जे चार विभाग उरतात तर त्याच्यामध्ये जर तुम्ही क्लॉकवाईज गेलात घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने गेला तर पन्नास चोपन्न छप्पन्न आणि अठ्ठावन्न असा आपल्याला चढता क्रम पाहायला मिळतो ओके आता जे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत याच्यावरतीही आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे सर्वाधिक तालुके कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत किंवा असे किती जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये सर्वाधिक तालुक्या आहेत तर असे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत सो त्याच्या ट्रिक्स आपण पाहणार आहोत तर सगळ्यात पहिली ट्रिक आहे आपली म्हणजे जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वात जास्त तालुक्यांचा नंबर किती आहे तो आहे सोळा म्हणजे जास्तीत जास्त किती तालुक्या आहेत एका जिल्ह्यामध्ये तर सोळा मग सोळा तालुके असणारे आपल्याकडे किती जिल्हे आहेत तर फक्त दोन जिल्हे आहेत आणि ते आहेत नांदेड आणि यवतमाळ तर आपण इथे काय म्हणतोय की सोळा नाही म्हणजे नाही सरळ सरळ सोळा नाही असं तुम्ही लक्षात ठेवा तर इथे ना म्हणजे नांदेड आणि य म्हणजे यवतमाळ ओके त्यानंतर पुढची जी ट्रिक आहे ती पंधरा तालुके ज्या जिल्ह्यांमध्ये आहेत त्या जिल्ह्यांची आहे तर इथे राजनामाचा एक मुलगा आहे आणि आपण त्याला काय सांगतोय पंधरा नंबरच्या गाण्यावरती नाच ओके राज पंधरा नंबरच्या गाण्यावर नाच म्हणजे काय तर राज जे आहे त्याच्यामध्ये रा फॉर रायगड ज फॉर जळगाव ना नाशिक आणि च चंद्रपूर पंधरा नंबरच्या गाण्यावरती राज नाच म्हणजे रायगड जळगाव नाशिक आणि चंद्रपूर आणि तालुके किती आहेत पंधरा ओके त्यानंतर पुढची ट्रिक आहे चौदा अणा आपू सौदा चौदा अण्णा आणि अप्पूचा सौदा ओके तर अणा म्हणजे काय अमरावती आणि नागपूर अप्पू म्हणजे काय अहमदनगर आणि पुणे आणि सौदा म्हणजे काय ही जस्ट आपली ट्रिक आहे आपल्याला लक्षात ठेवायचं म्हणून ओके चौदा म्हणजे काय तर जेवढे तालुके आहेत चौदा तालुके आहेत सो चौदा हा नंबर आपल्याला तालुके लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला वापरायचा आहे अण्णा म्हणजे काय अमरावती नागपूर आपू म्हणजे काय अहमदनगर पुणे आणि या दोघांचा चौदा त्यानंतर पुढची ट्रीक आहे इथे तुम्हाला चित्रामध्ये एक बैल दिसत असेल तो रेसमध्ये पडणारा बैल आहे आणि त्याच्या नं त्याचा जो नंबर आहे तो आहे तेरा थर्टीन नंबरचा म्हणजे तेरा नंबरचा हा बैल आहे आणि तो पळत आहे ओके तर तो रेसमध्ये आहे मग आपण त्याला काय म्हणतो थर्टीन नंबर बुल ओके बुल म्हणजे काय तर बैल मग आता बुल आपल्याला कुठल्या जिल्ह्यामध्ये हा आढळतो हा शब्द तो बुलढाणा ओके सो तेरा नंबरचा बुल म्हणजे बुलढाणा बुलढाणा किती तालुक्या आहेत तर तेरा त्यानंतर पुढची जी ट्रिक आहे तर ज्या जिल्ह्यांमध्ये बारा तालुक्या ता आहेत अशा जिल्ह्यांची जी ट्रिक आहे आपल्याला बारा तालुके कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात तर कोल्हापूर आणि गडचिरोली इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल की एक कोल्हा हा गडावरती चढलेला आहे डोंगरावरती चढलेला आहे आणि तो ओरडत आहे तर कोल्हा हा जो कोल्हा आहे तो गडावरती कधी गेलेला आहे बारा वाजता गेलेला आहे रात्रीच्या बारा वाजता हा गडावरती गेलेला आहे आणि तिथे तो ओरडत आहे म्हणजे कोल्हा बारा वाजता गडावर गेला कोल्हापूर आणि गडचिरोली इथे किती तालुके आहेत तर बारा तालुके आहेत त्यानंतर पुढची ट्रिक आहे अकरा सात सोळा वीस आता हे चार नंबर आहेत जे तुम्हाला ओळीने लक्षात ठेवायचे आहेत अकरा त्यानंतर सात त्यानंतर सोळा आणि वीस ओके तर अकरा म्हणजे अकरा तालुके सात म्हणजे सातारा सोला म्हणजे सोलापूर आणि वीस म्हणजे बीड आता ऍक्च्युली ही ट्रीक जी आहे ती ज्या वेळेला आम्ही लक्षात ठेवली होती किंवा मी आणि माझ्या स्टुडंट्सनी तेव्हा आम्ही थोडंसं आमचे जे रिलेटिव्ह होते तर ते या तीन ठिकाणी होते आणि मग त्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये म्हणजे सातारा सोलापूर बीड या तिन्ही जिल्ह्यांची जे तालुक्यांची संख्या आहे ती अकरा होती आणि आमचे रिलेटिव्ह तिकडे होते सो आम्ही तसं लक्षात ठेवलं होतं तर तुम्ही तसंही लक्षात ठेवू शकता जर तुमचे रिलेटिव्ह असतील तर त्यानंतर ज्या जिल्ह्यांमध्ये दहा तालुक्या आहेत ता असे दोन जिल्हे आहेत एक म्हणजे सांगली आणि दुसरा म्हणजे लातूर तर हे कसं लक्षात ठेवायचं साला दस रुपये चुराके भाग गया साला दस रुपये चुराके भाग गया तर इथे साला म्हणजे कोण आहे तर सांगली आणि लातूर आता आ, या ज्या ट्रिक आहेत ना तर जेव्हा तुम्ही या इम्प्लिमेंट कराल जेव्हा तुम्हाला एखादा क्वेश्चन येईल आणि तिथे तुम्ही त्या वापराल त्यावेळेला तर तुमच्या ॲज इट इज लक्षात राहतात त्यानंतर पुढची ट्रिक आहे नऊ तालुके असणाऱ्या जिल्ह्यांची आणि ती ट्रिक आहे रत्नाच्या भरणीत नऊ रंग आता ते ऍक्च्युली वर्ड तर भरणी असतो पण इथे आपण भरणी लिहिलेला आहे कारण आपल्याला ट्रिकमध्ये ते बसवायचं आहे ओके तर रत्नाच्या भरणीत नऊ रंग आता इथे तुम्हाला एक भरणी दिसत असेल याच्यामध्ये नऊ रंगाच्या नऊ वेगळ्या वेगळ्या रंगांच्या तुम्हाला गोळ्या दिसत असतील ओके तर हे जे नऊ रंग आहेत ते कुठे आहेत रत्नाच्या भरणीमध्ये आहेत रत्ना म्हणजे काय रत्नागिरी भरणी म्हणजे काय परभणी आणि रंग म्हणजे काय औरंगाबाद त्यानंतर पुढची ट्रीक आहे आठ तालुके असणाऱ्या जिल्ह्यांची ट्रिक सिंधू आणि उस्मान यांचं लग्न झालं आणि त्यांचा वर्धावा जो होता तो गोविंदाच्या घरासमोरून आठ वाजता जाताना आपण पाहिलेलं आहे ओके असं जस्ट इमॅजिन करा सिंधू आणि उस्मान अशा दोघ जण व्यक्ती आहेत त्यांचा विवाह झाला आणि त्यांचा वर्धावा गोविंदा नावाच्या व्यक्तीसमोर आठ वाजता जाताना आपण पाहिला ओके तर इथे सिंधू म्हणजे सिंधुदुर्ग उस्मान म्हणजे उस्मानाबाद वर्धावा म्हणजे वर्धा गोविंदा म्हणजे गोंदिया त्यानंतर आठ वाजता म्हणजे आठ तालुके जाताना मधला जा म्हणजे जालना आणि पाहिला मधला पा म्हणजे पालघर ओके त्यानंतर सात तालुके असणाऱ्या जिल्ह्यांची जी ट्रिक आहे ती आहे अक्का भंडारा घेऊन सातच्या आरतीला ठाण्याला गेली अक्काने काय केलं भंडारासोबत घेतला आणि सात वाजताची ठाण्याला आरती होणार होती तर त्या आरतीसाठी ती गेली मग इथे अक्का फॉर अकोला भंडारा सात म्हणजे सात तालुके आणि ठाण्याला गेली म्हणजे ठाणे त्यानंतर पुढची ट्रिक आहे सहा तर आपण ज्यावेळेला एखाद्याला वा वा म्हणतो तर ते सहा आणि वा तर इथे आपण म्हणजे तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा नंदू वाहावा पहा असं तुम्ही म्हणू शकता वा की नंदू छान दिसतंय वगैरे तर सहा नंदू व्हावा म्हणजे काय नंदू फॉर नंदुरबार वा म्हणजे वाशिम ओके त्यानंतर हिंग सगळ्यांना माहीत असेल की हिंग जो आहे तो एक पदार्थ मसाल्याचा पदार्थ आहे जो वापरला जातो स्वयंपाकामध्ये तर त्या हिंगाची डबी आपल्याला एक इथे दिसत असेल ती कितीला मिळते पाच रुपयाला मिळते म्हणजे हिंगोली या जिल्ह्यामध्ये किती तालुक्या आहेत तर पाच तालुक्या आहेत ओके हिंगाचे डबे किती रुपयाला आहे पाच रुपयाला आहे त्यानंतर पुढची ट्रिक आहे जे आपल्या फोर व्हीलर असतात जी आपण कार वगैरे म्हणतो तर गावाकडे जनरली त्याला चार चाकी असं म्हटलं जातं खेडेगावामध्ये ज्या वेळेला या गाड्या खेडेगावामध्ये येतात तर खेडेगावातले रस्ते कसे असतात कच्चे असतात आपल्याला माहितीये मग ह्या गाड्या जेव्हा या, या रस्त्यावरून सुसाट पळतात त्यावेळेला काय उडते धूळ उडते म्हणजे चार चाकी ज्या वेळेला रोडवरून पळते त्यावेळेला काय उडते धूळ उडते म्हणजे चार तालुके कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत धुळे या जिल्ह्यामध्ये आहेत त्यानंतर पुढची ट्रिक जी आहे सॉरी पुढचा जो एक तालुका जिल्हा जो राहतो तो म्हणजे मुंबई उपनगर तो मुंबई उपनगरमध्ये एकूण आपल्याला किती तालुके आढळतात तीन मात्र या तालुक्यांचा विचार करताना आपण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे तालुके प्रशासकीय सोयीसाठी बनवण्यात आलेले आहेत त्यामुळे काही वेळेला ते काउंट केले जातात काही वेळेला ते काउंट केले जात नाहीत सो सगळ्यात आणि असा एकही तालुका नाही आहे असा जिल्हा कोणता तर तो आहे मुंबई शहर जिथे आपल्याला एकही तालुका पाहायला मिळत नाही ओके सो जे छत्तीस जिल्हे होते महाराष्ट्रातले त्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये असणारे तालुके आपण पाहिलेले आहेत त्याचबरोबर जे प्रशासकीय विभाग आहेत सहा त्या प्रशासकीय विभागांचं क्षेत्रफळ त्यामध्ये किती जिल्हे आढळतात त्यामध्ये किती तालुक्या आढळतात त्यांचा चढता उतरता क्रम काय हेही आपण पाहिलेलं आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते तालुके आहेत आणि ते कसे लक्षात ठेवायची याचीही ट्रिक आपण पाहिलेली आहे ही ट्रिक तुम्ही मी परत परत तुम्हाला रेकमेंड करते की ज्या वेळेला एखाद्या ट्रिकचा अभ्यास तुम्ही करताय एखादी ट्रिक तुम्ही अभ्यासताय त्यावेळेला जसं तुम्ही अभ्यासाला बसता आणि तासभर म्हणजे अगदी शांतपणे कोणाचा डिस्टर्बन्स नसताना तुम्ही पुस्तक घेता आणि खूप सिरियसली वाचत बसता अशा पद्धतीने ॲटलीस्ट मी शिकवलेल्या ट्रिक्स तरी करू नका ज्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगते त्या ट्रिक त्या ट्रिक्स फक्त एवढ्यासाठी सांगते की ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करत नाही ज्यावेळेला तुम्ही दुसरं काहीतरी काम करत असता मग तुमची वैयक्तिक कामं असतील किंवा घरातलं काम तुम्ही तुमच्या फॅमिली असाल या वेळेत सुद्धा तुमचा अभ्यास व्हावा यासाठी फक्त मी या ट्रिक्स देते तुम्ही तुमचा बाकीचा अभ्यास सोडून सिरियसली लायब्ररीत बसल्यासारखे ट्रिक्स पाठ करत बसावा हा माझा अजिबात हेतू नाही फक्त जो आपला वेळ इतर ठिकाणी जातो तो वेळ सुद्धा आपल्या अभ्यासासाठी युटिलाईज व्हावा या हेतूने या ट्रिक्स मी तुम्हाला देत आहे त्यामुळे या ट्रिक्स तुम्हाला अशा वेळेला वापरायच्या आहेत ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करत नाही दुसरं काहीतरी करत आहात म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही रोडला बाहेर आलात तुम्हाला एखादी फोर व्हीलर जाताना दिसली तर तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे की अरे चार चाकी गेली धूळ उडाली म्हणजे धुळ्यामध्ये चार जे तालुके आहेत ते आपल्याला आढळतात तुम्ही घरामध्ये गेलात आई स्वयंपाक बनवत असेल तुम्हाला दिसलं की आई स्वयंपाक बनवते तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे अरे हिंग पाच रुपयाचे डब्बी हिंगाची आहे म्हणजे पाच हिंग हिंगोली या जिल्ह्यामध्ये आढळतात या पद्धतीने तुम्हाला सगळं समजा तुम्ही दुपारी बारा वाजता किंवा रात्री बारा वाजता सडनली तुमचं लक्ष गेलं घड्याळाकडे तर तुम्हाला तुम्हा लगेच आठवलं पाहिजे की आता बारा वाजलेले आहेत आणि कोल्हा कुठे गेलाय गडावरती गेलेला आहे म्हणजे कोल्हापूर आणि गडचिरोली बारा तालुक्या आहेत हे तिथे तुम्हाला आठवलं पाहिजे समजा तुम्ही कोणाला तरी पैसे देत आहे किंवा घेत आहे किंवा तुम्ही दुसऱ्याच्या हातामध्ये पैसे बघताय तर तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे साला दस रुपये चुराके भाग घ्या इथे सांगली आणि लातूर म्हणजे तुम्ही या पद्धतीने अभ्यास करावा हे मला अपेक्षित आहे म्हणून मी या ट्रिक्स तुम्हाला देते बरेच जण काय करत असतील की ट्रिकचा व्हिडिओ संपला की हा व्हिडिओ क्लोज करत असतील पुढे जे मी सांगते ते ऐकतही नसतील पण जे ऐकतायत त्यांना मी खरंच रेकमेंड करते की तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करा तुम्ही अभ्यास एन्जॉय पण कराल तुम्हाला कंटाळाही नाही येणार आणि अगदी हसत खेळत तुम्ही कधी पोस्ट मिळवली ना हे तुम्हाला कळणारही नाही अदरवाईज जर तुम्ही खूप ोड घेऊन जर अभ्यास करायला लागला ना बरीच मुलं डिप्रेशन मध्ये जातात आणि ते आपल्याला नकोय आपल्याला अभ्यास कसा करायचा अगदी फ्रेश राहून हसत खेळत बाकी मुलांना वाटलं पाहिजे अरे हा अभ्यास करतो की नाही आणि हा कशाची पोस्ट काढतो त्यावेळेला तुमचा अभ्यास असा असला पाहिजे की म्हणजे इतरांना तर वाटेल की अरे हा काय अभ्यास नाही करत पण तुम्ही एव्हरी टाईम म्हणजे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आणि अगदी झोपेत असताना तुमचा फक्त अभ्यासच चालू असेल जर तुम्ही वॉरियर मेथड फॉलो करत असाल तर ओके सो आय होप की तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल जर आजचं लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला नक्की लाईक करा हे लेक्चर तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि वन्स अगेन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट कारण तुम्ही जे रिक्वायरमेंट द्याल त्यानुसार मी खूप छान छान असे लेक्चर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तुमच्या रिस्पॉन्सवरून मला कळतंय की माझे जे, जे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला आवडत आहेत ते तुम्हाला so, समजत आहेत सो आणखी असेच लेक्चर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचा नाही आणि तुमच्या फ्रेंड्सनाही चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा ओके स्टे सेफ कीप स्टडिंग थँक्यू वॉरियर्स